एक बूट आणि तीन श्वानांच्या नसबंदीचं कारण बनू शकतो असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. मात्र असं घडलंय, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलंय. एक बूट संपूर्ण शहरातील शेकडो श्वानांची तारांबळ उडवतो. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची श्वानांच्या मागे धावपळ आणि या सगळ्या प्रकारात तीन श्वानांची नसबंदी. सगळं चक्रावून टाकणार आहे. मात्र हा बूट नेमका कुणाचा, त्याची किंमत काय आणि त्यामुळे श्वानांची नसबंदी का झाली आहे आणि गावातल्या श्वानांना त्याची किंमत का मोजावी लागली आहे, पहा आगळ्या वेगळ्या प्रकारचा हा आगळ्या वेगळा रिपोर्ट. एक बूट जेव्हा श्वानांची नसबंदी करतो. एक, दोन, तीन, चार असे हे चौघं दबक्या पावलाने आले आणि घरासमोरचा बूट उचलून घेऊन गेले. आता या भटक्या कुत्र्यांना काय माहित, तो बूट माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचा आहे. बर, हा बूट 15,000 होता म्हणे. कुत्र्याने बूट पळवताच माजी महापौर संतापले. बूट हरवणं किंवा बूट कुत्र्याने नेणं, हे जरी एखादी वस्तू कुत्रे घेऊन गेले असतील तर माझा उद्देश एक आहे की कुत्र्यांपासून नागरिक हे संरक्षित नाहीत. आज कुत्र्यांचा सोसवट या शहरांमध्ये आहे. आपण जसं म्हटला की कोट्यवधी रुपये खर्च कुत्रे पकडण्यावर या महानगरपालिकेचा होत असतो आणि आपण बघितलं तर जेमतेम महिन्याला 700-800 कुत्रे या ठिकाणी पकडले जातात आणि त्यांनी थेट महापालिकेलाच कामाला लावलं. भारतात का हो ये सर? अंकल जी की लाश कहाँ है सर? एसपी 15-15 किलो के दो अंकल. अंकल नहीं, कटहल. चोरी है गए. कल को लोग कुमड़ा लौकी तुरई की रिपोर्ट लिखवाने आ जाएंगे. सिनेमात कसं दोन फणसांसाठी पोलीस कामाला लागले, अगदी तसंच महानगरपालिकेचे कर्मचारीही कामाला लागले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन कुत्र्यांना पकडलंही, पण यातल्या कुठल्या कुत्र्याने तो बूट चोरला हे मात्र गुलदस्त्यात राहिलं. बूट काही मिळाला नाही, पण तिघांचीही नसबंदी मात्र झाली. गेल्या 7 वर्षात तब्बल 2,66,00,000 खर्चून 28,533 मोकाट कुत्र्यांना पालिकेनं पकडलं. या 7 वर्षात किती मोकाट कुत्र्यांची नसबंदी झाली आणि त्यासाठी किती खर्च आला तेही पहा. 2015-16 672 श्वान पकडले, त्यांच्या नसबंदीसाठी 4,20,000 खर्च आला. 2016-17 307 श्वान पकडले, त्यांच्या नसबंदीसाठी 1,91,875 खर्च आला. 2017-18 75 श्वान पकडले, खर्चाचा तपशील उपलब्ध नाही. 2018-19 3,440 श्वान पकडले, त्यांच्या नसबंदीसाठी 30,96,000 खर्च झाला. 2019-20 4,634 श्वान पकडले, त्यांच्या नसबंदीसाठी 43,07,300 खर्च झाला. 2020-21 10,681 श्वान पकडले, त्यांच्या नसबंदीसाठी 77,97,130 खर्च झाला. तर 2021-22 8,824 श्वान पकडले, त्यांच्या नसबंदीसाठी 79,41,600 खर्च झाला. छत्रपती संभाजीनगरसाठी भटक्या कुत्र्यांची समस्या नवी नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण आजवर जखमी झाले, काहींना तर जीवही गमवावा लागला. पण त्यावेळी जेवढी तत्परता पालिकेने दाखवली नाही तेवढी तत्परता माजी महापौरांच्या बुटासाठी मात्र पालिकेने दाखवली, त्यामुळे स्थानिकांमधून टीकेचा सूर उमटू लागला. आम्ही तर रोज तक्रार करून भी काही होत नाही, तर रोज सकाळी गाड्या जातात, रिंगावर कुत्रे जातात, त्यांच्या तर आम्ही तक्रार दोन्ही सुद्धा एका याच्यावर कारवाई नाही केली. आता हे तर एक नवीन प्रकारचं आमच्यासाठी आहे, एक जोकच आहे. लहान लहान पोरं आहेत, तिथं शाळा आहेत, हे लोक आपल्या शाळांच्या पोरांना सुद्धा बाहेर सोडू नाही शकत खेळायला, की कारण हे सगळे कुत्रे जे आहेत यांनी हे असं काम केलेलं आहे महापालिकेचं, की महापालिका बघायलाच तयार नाही याच्या या विषयावर. आता मोठे मोठे अधिकाऱ्यांचं होतं, मग महापालिका याच्यावरती लक्ष देते, आता आमच्यासारख्या आम नागरिकांचं काय करायचं. कोट्यवधी खर्चून जी नसबंदी झाली नाही ती माजी महापौरांच्या 15,000 बुटाने केली आहे. माजी महापौरांसाठी पालिकेनं एवढी तत्परता दाखवली म्हटल्यावर चर्चा तर होणारच नाही का? कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.